नमस्कार, पद्मजा कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी चटपटीत अशी शेवपुरी तयार करणार आहे. शेवपुरी सर्वांना खूप आवडते. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग आता चटपटीत शेवपुरीसाठी लागणारे साहित्य पाहूया. पाव किलो मैदा, एक वाटी बारीक शेव, पाव किलो बटाटी बॉईल करून बारीक करून घेतलेली आहेत, दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, दोन टोमॅटो ते पण बारीक चिरून घेतलेले आहेत, मसाला शेंगदाणा अर्धा वाटी, एक चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं आहे, अर्धा चमचा मिरची पावडर, एक चमचा चाट मसाला, सेंधा मीठ एक चमच, चवीनुसार मीठ. आता पहिल्यांदा मैद्याचं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते, जिरं, ओवा, ओवा असा जरा चुरून टाकायचा आहे, त्याला वास छान येतो, मिरची पावडर, आणि हे मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये. ह्या पिठामध्ये एक चमचा गरम तेल करून घ्यायचं आणि ते घालून घ्यायचं आहे, त्याने पुरी चांगली खुसखुशीत होते. तर ह्या मैद्याच्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. चपातीला आपण मळतो त्याच्यापेक्षा घट्ट मळून घ्यायचं आहे हे पीठ पुरी तयार करण्यासाठी. पीठ मळून झालेलं आहे. पीठ मळण्यासाठी अर्धा ग्लासच मला पाणी लागलेलं आहे, जास्त पाणी नाही लागलेलं, आणि घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं तेल वरून घ्यायचं पिठावर आणि जरा एक दोन मिनटं जरा चांगलं मळून घ्यायचं, मळून मळून. पीठ मळून झालेलं आहे, 15 ते 20 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे पीठ. आता मी चिंचगुळाची चटणी तयार करणार आहे. चिंचगुळाच्या चटणीसाठी लागणारे साहित्य पाहूया. एक बाऊल चिंचेचं पाणी घेतलेलं आहे, एक वाटी गूळ बारीक करून घेतलेलं आहे, अर्धा चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. हे पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालून घ्यायचं. गूळ घालून घेते, मिरची पावडर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा आणि हे ढवळून घ्यायचं. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनटं असं ढवळून घ्यायचं. हे घट्ट झालं पाणी की मग चिंचेची चटणी तयार होते. 4-5 मिनटं लागतात चटणी तयार व्हायला. गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवून द्यायचा आहे. चिंचगुळाची आंबट गोड चटणी तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेते. आता मी पुदिनाची चटणी तयार करणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य, पुदिनाची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत एक बाऊल, एक वाटी कोथिंबीर ती पण स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेली आहेत, दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा बारीक शेव, एक चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ. हे सर्व आता मिक्सरला मी बारीक करणार आहे.
मिक्सरमध्ये आता पुदिन्याची पानं, कोथिंबीर घालून घ्यायची, मिरची, बारीक शेव टाकून घ्यायची आहे, लिंबाचा रस, लिंबाच्या रसामुळे चटणी चटणीचा जो कलर आहे हिरवा ग्रीन तोच राहतो तसा, आणि चवीनुसार मीठ घालून घेते थोडंसं, मिक्सरला बारीक करून घेणार आहे. पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. हे पीठ आहे ते पुन्हा जरा असं मळून घ्यायचं एक दोन मिनटं. आता ह्या पिठाचे असे गोळे तयार करून घ्यायचे, मोठेच घ्यायचे आहेत. आता ह्या पिठाच्या गोळ्याला हे सुकं पीठ जरा लावून घ्यायचं आहे. आणि लाटून घ्यायचं चपाती जशी लाटतो त्याप्रमाणे. आता ही पोळी लाटून झालेली आहे, पातळच लाटून घ्यायची, जास्त जाड पण नाही ठेवायची आहे. त्याने ह्या भांड्याने असे पुरी पाडून घेणार आहे मी. ही शेवपुरीसाठी आपण पुरी करतो, ती फुगायला नको म्हणून ह्या काट्या चमच्याने जरा असे प्रेस करून घ्यायचं ह्या पुरीवर. ह्या सगळ्या पुऱ्यांना असंच करून घ्यायचं आहे. पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, आता मी तळून घेते. तेल गरम झालेलं आहे, आता गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि स्लो फ्लेमवरच पुरी तळून घ्यायची आहे. पुरी ही उलटसुलट करून घ्यायची आहे. शेवपुरीसाठी जेव्हा पुरी तयार करतो तेव्हा गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा आहे, स्लो फ्लेमवरच पुरी तळून घ्यायची आहे. पुऱ्या तयार झालेल्या आहेत, चांगला रंग आलेला आहे आणि चांगल्या कुरकुरीत झालेल्या आहेत. टिश्यू पेपरवर काढून घेते. पुन्हा गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे, तेल गरम झालं की पुन्हा स्लो करून मग पुरी घालून घ्यायची आहे ह्या तेलामध्ये. शेवपुरीसाठी जेव्हा पुऱ्या तयार करतो तेव्हा त्या जास्त केल्यात तरी चालेल, कारण का 8 ते 15 दिवस चांगल्या व्यवस्थित टिकतात त्या. पुरी तयार झालेली आहे, खूप छान कुरकुरीत अशी शेवपुरीची पुरी तयार झालेली आहे. आता शेवपुरी तयार करूया. आता मी शेवपुरी तयार करून घेणार आहे. ह्या पुरीवर बॉईल केलेला बटाटा तो टाकायचा आहे. आता बटाटे टाकून झालेले आहेत, आता थोडं थोडं कांदा टाकून घ्यायचा आहे पुरीवर. तर कांदा टाकून झालेला आहे, थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. थोडंसं सेंधा मीठ टाकून घ्यायचं आहे. पुदिन्याची चटणी, टोमॅटो टाकून घेते,
चिंच गुळाची चटणी टाकून घ्यायची आहे. आता मी मसाला शेंगदाणा टाकून घेते. मसाला शेंगदाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कसं तयार करायचं ते. आता वरून बारीक शेव घालून घ्यायची आहे. शेव जरा जास्तच घालून घ्यायची आहे. मस्त शेवपुरी तयार झालेली आहे, खूप छान दिसते, वेगवेगळे रंग. अप्रतिम अशी सर्वांना आवडणारी चटपटीत शेवपुरी तयार झालेली आहे. ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.